सर्वांच्या झटपट श्रीमंत होण्यासाठी नोटांच्या छपाईचाच उद्योग सुरू करणाऱ्या टोळीला यवतमाळ पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. 200 व 2000 च्या बनावट नोटा छापून त्या बाजारात चलनात आणल्या जायच्या. बनावट भारतीय चलनी नोटा खऱ्या म्हणून चलनात आणणारी टोळी दिग्रस दारवा भागात मागील काही दिवसांपासून सक्रिय झाल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी सदर टोळीची पाळमुळं शोधून प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व त्यांचे पथक सदर टोळीच्या मागावर होते. 7 ऑक्टोबरला सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली की प्रज्ञेश रुपेश पाटील राहणार ब्रह्मी तालुका दारवा पांढऱ्या रंगाचे इंडिका विस्ट्रा गाडीमध्ये बनावट भारतीय चलनी नोटा घेऊन यवतमाळ येथील बाजारात येणार आहे. त्यावरून पोलीस पथकाने दारवा ते यवतमाळ रोडवर तिवसा गावाजवळ पंचासह सापळा लावून प्रज्ञेश रुपेश पाटील यास गाडीसह ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याचे खिशात 200 रुपये दराच्या एकूण 14 बनावट भारतीय चलनी नोटा व 2000 रुपये दराच्या 6 भारतीय चलनी नोटा असे एकूण 14,800 रुपये किमतीच्या मिळून आल्या. सदर नोटांवर एकसारखाच क्रमांक असल्याने सदरच्या नोटा बनावट असल्याची खात्री झाल्यावरून सदरच्या नोटा व इंडिका कार जप्त करून प्रज्ञेश रुपेश पाटील यास सदरच्या बनावट नोटा कुठून आणल्या याबाबत विचारपूस केली असता नोटा त्याने त्याच्या ब्राह्मी गावातील घरी बनवल्या असून त्याचा मित्र किशोर आसळकर राहणार कुंभारकिनी तालुका दारवा यांच्यासह मिळून बनावट नोटा बनविल्याचे सांगितले. त्यावरून प्रज्ञेश रुपेश पाटील याच्या ब्रह्मी गावातील घराची झडती घेऊन घरामधून बनावट नोटा बनवण्याकरता वापरलेले एक कॅनन कंपनीचे स्कॅनर प्रिंटर बॉन्ड पेपर्स कॅनन 790 इंक बॉटल पेपर कटर स्केल व 3 पांढऱ्या कागदावर 2000 रुपये दराच्या 2 नोटा स्कॅन करून प्रिंट काढलेल्या व 6 पांढऱ्या कागदावर 200 रुपये दराच्या 4 नोटा स्कॅन करून प्रिंट काढलेल्या तसेच 200 रुपये दराच्या 1,895 बनावट चलनी नोटा व 2,000 रुपये दराच्या 142 चलनी नोटा असा एकूण 6,77,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रज्ञेशला अटक करण्यात आली असून किशोर आसळकर फरार आहे. त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन लाडखेड येथे विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी प्रज्ञेश पाटील याच्यावर यापूर्वीही पोलीस स्टेशन कारंजा जिल्हा वाशिम व मूर्तिजापुरी जिल्हा अकोला येथे बनावट नोटा संदर्भात व घरफोडीबाबत गुन्हे नोंद असल्याचे चौकशीत समोर आले आहे. सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस अधीक्षक यवतमाळ, अमरसिंह जाधव अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मुकुंद कुलकर्णी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व पथकातील पोवा बंडू डांगे गजानन धात्रक विशाल भगत किरण पडघन निलेश भुसे मोहम्मद जुनेद यांनी पार पाडली. कॅनन कंपनीच्या प्रिंटर आणि कंपनीच्या इंक आणि एकूण 6,77,800 रुपयाच्या फेस व्हॅल्यू असणाऱ्या फेक करन्सीज काउंटरफिट करन्सीज जप्त केल्या तिकडून ते वाहनाच्या किंमत प्रिंटर विंटर सर्व मिळून 8,42,720 रुपयाच्या किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. ते किमती जे काउंटरफिट करन्सीचा व्हॅल्यू वेगळा आहे आम्ही टोटल व्हॅल्यूला घेऊ शकत नाही. आमच्या सिरीजमध्ये एक मोठा यश आहे आम्हाला स्टॅम्प असू द्या कीटकनाशक असू द्या सावकारीचे असू द्या आता त्या सिरीजमध्ये म्हणजे कंप्लेनंट आमच्याकडं गुन्हे घडल्यानंतर येऊन कंप्लेन द्यायची त्यावर कारवाई करायची ते रिॲक्टिव्ह पोलिसिंगचा भाग आहे आणि अशा जे प्रकरण आहेत ते काय चालू आहे त्यावर माहिती घ्यायची सोर्सेस ॲक्टिवेट करून तिकडून इंटेलिजन्स गोळा करून त्यावर आम्ही स्वतः छापा मारून किंवा अशा कारवाई करून प्रोॲक्टिव्हली जे सोसायटी जी आहे त्यावर कारवाई करायची म्हणून जे दिशा घेतलेल्या आहेत त्याचा एक मोठा यश आहे. मी सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना अभिनंदन करतो.